तर बाप्पाच्या निमित्ताने, बाप्पा आपल्या घरी आलाय, तर त्या निमित्ताने एक छोटासा खेळ खेळूया आपण, ज्यामध्ये बाप्पा रिलेटेड काही मी क्वेश्चन तुम्हाला विचारेन, त्याचे ऑप्शन सुद्धा देईल, बघूया आपण किती आपले अचूक उत्तर देतात. बरं, प्रश्न पहिला, गणपतीच्या हाती कोणतं शस्त्र असतं? धनुष्यबाण, चक्रगदा, पाशंकुश की त्रिशूळ आणि डमरू? डमरू नाही, सॉरी, धनुष्यबाण नाही, काय दुसरं काय होतं? धनुष्यबाण, चक्रगदा, पाशंकुश आणि त्रिशूळ डमरू. चक्रगदा असत बऱ्याच वेळेला, हा चक्रगदा असतेच, पण मुख्यत्वे गणपतीच्या हातामध्ये पाशंकुश हा असतो. दुसरा डिपेंड. दुसरा प्रश्न, गणेश चतुर्थी भारतीय परंपरेनुसार कोणत्या महिन्यामध्ये येतो? श्रावण, भाद्रपद, वैशाख, आषाढ? श्रावण नाही, आधी असतो. सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात कोणी केली? ऑप्शनची गरज आहे? टिळकांनी, लोकमान्य टिळक. पुढील पैकी कोणत्या महाकाव्याचं लेखन गणपतीने केले आहे? भगवद्गीता, महाभारत, रामायण की वेदपुराण? महाभारत. रामायण ऑफकोर्स नॉट, महाभारत. पुढील पैकी कोणते ठिकाण अष्टविनायकांमध्ये येत नाही? ओके, हा, सिद्धिटेकचा सिद्धेश्वर, पालीचा बल्लाळेश्वर, पुण्याचा दगडूशेठ आणि मोरगावचा मयुरेश्वर? दगडूशेठ. शेवटचा प्रश्न घेऊया आपण, खालील पैकी कोणते नाव गणपतीचे नाही? लंबोदर, एकदंत, सुखकर्ता की गजानन? सुखकर्ता. खरंच खूप भारी वाटतंय, खूप गप्पा मारल्यात, आणि पुढे सुद्धा आपण असंच भेटतो. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.